फाउंडेशन, राजपूत समाज विकास मंच व सिलंबम असोसिएशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील गोकुळनगर व चिंचवड या दोन ठिकाणी दिवाळीनिमित्त मर्दानी खेळाचे मोफत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात मुलामुलींना लाठीकाठी, तलवारबाजी, भाला चालवणे, दांडपट्टा फिरवणे इत्यादी अनेक मर्दानी खेळ शिकवले जाणार आहे. येत्या 5 नोव्हेंबरपासून साईनगर मित्रमंडळ मैदान शंकर मंदिर समोर गोकुळनगर येथे, तर 6 नोव्हेंबरपासून काकडे पार्क समोर मते स्कूल श्रीधरनगर चिंचवड गाव येथे दररोज सायंकाळी 5 ते 6:30 या वेळात प्रशिक्षण चालणार असून 30 नोव्हेंबर 2020 रोजी शिबिराचा समारोप करण्यात येईल अशी माहिती आयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेच्या प्रसंगी गणेश जाधव, सुभाष परदेशी, कुंडलिक कचाले, विठ्ठल गायकवाड, हेमलता परदेशी, संतोष परदेशी, सुरेन ठाकूर आदी उपस्थित होते. पुण्यामधला जो कार्यक्रम आहे हा 5 नोव्हेंबरपासून चालू होणार आहे आणि चिंचवड गावातला कार्यक्रम जो आहे तो 6 तारखेला चालू होईल. हा दिवसातून सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळेला 1 तास अशा पद्धतीने हा कार्यक्रम. हे शिबिर 2 ठिकाणी होणार आहे, पुण्यातील गोकुळनगर या ठिकाणी आणि चिंचवड गाव मते स्कूल या ठिकाणी संध्याकाळी 5:30 ते 7 या वेळेमध्ये विद्यार्थ्यांना या भारतीय शिवकालीन युद्धकलेचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामध्ये 6 वर्षापासून पुढील मुलं आणि मुली सहभागी होऊ शकतात आणि हे पूर्णतः मोफत असणार आहे. हे 30 नोव्हेंबरपर्यंत शिबिर चालणार आहे. तरी आम्ही आयोजक सर्वांना असं आवाहन करतो की जास्तीत जास्त विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी या शिबिरामध्ये सहभागी व्हावं. हे शिबिर घेण्यामागचा आमचा मुख्य उद्देश असा आहे की मुलांना स्वतःच म्हणजे शारीरिक बळ मिळावं, त्यांना खेळामध्ये आवड व्हावी आणि प्राचीन युद्धकलेचं ज्ञान व्हावं. आणि सध्याच्या काळामध्ये घेण्याचा उद्देश असा आहे की सध्या आता हाथरस प्रकरण झालेलं आहे. गेल्या 4 दिवसापूर्वी एका मुलीला गोळी मारण्यात आलेली रस्त्यामध्ये आणि अनेक प्रकार घडतात, अनेक प्रकार आपल्यापर्यंत पोहोचतात, काही प्रकार माहितीही पडत नाही. त्यामुळं मुलींमध्ये आणि लहान मुलांमध्ये ते आत्मसंरक्षणाची कला निर्माण होते. त्या उद्देशाने महत्त्वाचा उद्देश आम्ही तो डोळ्यासमोर ठेवून हे प्रशिक्षण शिबिर सुरू करत आहोत. परिस्थितीमध्ये आज कुणीच कुणाबद्दल चांगलं बोलायला तयार नाही, म्हणून या चांगल्या कार्यक्रमाला सर्वप्रथम मी महामाता रमामाई भीमराव आंबेडकर स्मारक समिती, त्याचप्रमाणे सर्व भारतीयांच्या वतीनं या उपक्रमाला शुभेच्छा देतो. या कामामध्ये त्यांना ज्या गोष्टीची गरज भासेल त्या देखील गोष्टींना आम्ही पूर्ण सहकार्य करू एवढं बोलतो.